चारचाकी वाहन चोर त्याच्या साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखेत बुलढाणा येथे दिनांक 17 डिसेंबर 2018 रोजी पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार जोहरनगर येथील सय्यद शकील सय्यद युसुफ हा मुंबईवरून इनोव्हा क्रिस्टा क्रमांक MH01CR2957 ही गाडी नागपूरला जाण्याच्या बहाण्याने बुक करून जामनेर येथून वाहन चालकाची फसवणूक व जबरीने मारहाण करून सदर वाहन औरंगाबाद रोड कडे घेऊन जात आहे अशी बातमी मिळाल्यावर माननीय दिलीप पाटील पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे दीपक पवार यांनी देऊळघाट ते तांदुळवाडी रोडवर नाकाबंदी करून सदर गाडीसह 25 लाख रुपये असे ताब्यात घेऊन अपराध क्रमांक 490-18 कलम 379 भादवीनुसार अटक करून सदर आरोपीला दिनांक 22/12/2018 पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रिमांड घेण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक प्रदीप आढाव स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा हे करीत आहेत. सदर आरोपीवर यापूर्वी अकोला जालना जळगाव नाशिक औरंगाबाद ठाणे मुंबई पुणे भंडारा येथे चारचाकी वाहने चोरीची गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. महावाईसाठी नितीन पाटील बुलढाणा. साहेब प्रदीप आढाव स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा आजच्या बाईटच्या अनुषंगाने निवेदन करतो. 17 तारखेला आम्हाला आमच्या PI देशमुख साहेबांना माहिती मिळाली की सय्यद शकील सय्यद युसुफ हा ड्रायव्हर गाड्यांची ड्रायव्हरची फसवणूक करून मुंबई इथून गाड्या आणत असतो आणि त्या गाड्या हैदराबाद या ठिकाणी विकत असतो. त्यानंतर आमच्या PI सरांनी आम्हाला माहिती दिली. आम्ही माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देऊळघाट रोडवर नाकाबंदी लावून सय्यद शकील यास गाडीसह पकडले. गाडीसह पकडल्यानंतर त्याचा साथीदार जो औरंगाबाद येथे राहतो त्याचं नाव सय्यद इम्रान सय्यद कुर्बान हा त्याच्याकडून गाड्या विकत घेत असतो आणि हा देखील त्याला मदत करत असतो. तर त्याला देखील ताब्यात घेतले आणि जामनेर पोलीस स्टेशन येथे जी गाडी चोरीला गेली होती ती गाडी आणि 2 साथीदार यांना आम्ही ताब्यात घेऊन देऊळगावराजा पोलीस स्टेशनमध्ये देखील असाच प्रकारांचा गुन्हा आमच्या इथं गुन्हा असल्याकारणाने त्यांना संशयित म्हणून आम्ही सदर गुन्ह्यामध्ये देऊळगावराजा पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये मी स्वतः आयोग मी अटक केलं आणि 22 तारखेपर्यंत त्यांचा PCR कोर्टाने मंजूर केला. अशा प्रकारच्या गाड्या त्यांनी जवळपास जर आपण बघितलं तर जालना बदनापूर मुंबई ठाणे आणि जळगाव त्यानंतर अकोला घोटी नाशिक या ठिकाणून भरपूर 9 ते 10 गाड्या चोरल्याची शक्यता आहे आणि त्यांच्या तपासाला अनुषंगून आमचा तपास देखील चालू आहे. त्यानंतर याचा 22 तारखेपर्यंतचा PCR आहे आणि पुढच्या सदर चोरीस गेलेल्या बाकीच्या गाड्या उघडकीस येण्याच्या दृष्टीने तपास चालू आहे.